नाही बताऊंगा पाटलांच्या वाड्यामध्ये झोका या साईडलाच पाठीमागे आमची रूम होती. सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही आहोत श्रीवर्धनला. ही आमची रूम आहे पाठीमागची. काल हरिहरेश्वर सोडल्यानंतर श्रीवर्धनला आम्ही पोचलो रात्री आणि त्यानंतर रूममध्ये मग फ्रेश वगैरे झालो. काल ट्रॅव्हलिंगमुळे खूप थकलो होतो, त्यामुळे काही शूट करायला जमलं नाही रात्री. आणि मग डायरेक्टली रूममध्ये आल्यानंतर हॉटेलवरून थोडंफार मोबाईल व्हिडिओ चेक केलं आणि मग झोपून घेतलं. सकाळी 7 वाजता उठलो, फ्रेश वगैरे झालं. आता बघूयात कसं काय करायचं ते पुढचा प्लॅन. आता तर सध्या श्रीवर्धन बीचवर जाणार आहेत. आता आम्ही तयारी केली आहे, आता इथून निघणार 5-10 मिनटात आणि मग आय थिंक महाबलेश्वरला जाणार इथून. बघूयात कसं काय होतं ते. तर काय श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर दोन्ही बीच जवळजवळ आहेत, 1/2 तासाच्या अंतरावर. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही आमच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू किती भारी आहे. तर गाईड चेकआउट करतोय आम्ही आता सगळे जण रूम मधून. दिसलो नाही मी, दिसलं ना बाबा. या साईडला दिसतील. चेकआउट करतोय आता श्रीवर्धन वरून. श्रीवर्धन बीच ला चाललोय आता, इथे एक्सप्लोर करूयात आणि देन महाबलेश्वर. चला फ्रॉम कोकण. रूमचे ओनर आहे ते, तुमचा नंबर सांगा ना. 9657221885. तर तुम्हाला श्रीवर्धनला तुम्ही आले तर तुम्हाला रूम रिजनेबल प्राइस मध्ये भेटून जाईल इथे. पूर्ण ऍड्रेस सांगा. सुरेश टीएसकर, आर्यन दाऊद हायस्कूल समोर, दाबक पकाडी, श्रीवर्धन, जिल्हा रायगड. ठीक आहे, तुम्हाला जर इथे रूम पाहिजे असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर तुम्हाला देईल. छान रूम आहेत, तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये भेटून जाईल. आणि रूमच्या समोरचा हा व्ह्यू आहे. तर गाईज बीचवर पोहोचलो आम्ही. मी बघू शकता माझ्या समोरच बीच आहे. आणि ते मोठा क्रॅब आहे, मेटलचा बनवलेला आहे. खूप मोठा क्रॅब आहे. आणि माझ्या जस्ट समोर श्रीवर्धन बीच आहे. मॉर्निंगचे 10:30 वाजलेच आणि एवढी काही गर्दी नाही सध्या, कोणी नाही इथे जास्त. थोड्या टायमाने लोक येतील इथे, तर आपण थोडं एक्सप्लोअर करूयात. हरिहरेश्वरपेक्षा हा बीच जरा बेटर वाटतो मला, छान आहे इथे. ते एक्सरसाइजसाठी भारी आहे रे, ते पाठीमागे एक्सरसाइजसाठी आहे. मॉर्निंग वॉकला कोणी आलं तर एक्सरसाइजसाठी.
अशा प्रकारे ते एक्सरसाइजसाठी केलेलं आहे, छान केलेलं आहे. आणि याच्या जस्ट समोर बीचचा व्ह्यू दिसतोय. बघा काय मस्त व्ह्यू दिसतोय. माझा थोडा आवाज बसलाय त्यामुळे क्लिअर येईल की नाही माहीत नाही. मी ट्राय तर करतोय. थोडं पुढं पण जाऊन एक्सप्लोर करूयात आपण तिकडे काय. आणि माझ्या जस्ट समोर तुम्ही बघू शकता श्रीवर्धनचं इथं नाव आहे. फोटोशूटसाठी चांगलं आहे. छान प्रकारे असं गार्डन आहे बसण्यासाठी आणि मॉर्निंग वॉकसाठी आहे. छान आहे इथे. हरिहरेश्वरपेक्षा बेटर वाटलं मला श्रीवर्धन बीच. खूप छान प्रकारे मेंटेन पण केलेलं आहे. इथे राईड वगैरे दिसतात आहे समोर. बोट राईड आहे, बनाना राईड वगैरे आहेत इथे. पण मॉर्निंगला आलो आहे आणि वीकडेज फुले कोणी जास्त दिसत नाही गर्दी वगैरे. इथे वरती माझे मित्र आहेत. आपण पण वरती जाऊयात बघत काय करतात. अशा प्रकारे इथे वरती जाण्यासाठी स्टेअर्स आहेत आणि त्यांचा फोटोशूट चालू आहे. इथे फोटोशूट चालू आहे. मॉडेल, फोटोग्राफर, को फोटोग्राफर इथे अशा प्रकारे बसण्यासाठी. इथून मस्त व्ह्यू आहे. आणि माझा मित्र इथे एक्सरसाइज करताना, इथे एक्सरसाइज करतात सगळे जण. तर आता आम्ही पुढे थोडं जातोय. बघतो तिकडे काय आहे. तिकडे थोडस जाऊन एक्सप्लोर करतोय. चला रे चला. समोर काय ते बघूयात. हे पाठीमागे नाव आहे. छान दिसते फोटोसाठी. तिकडे समोर चाललोय आपण. तिकडे बघूया जाऊन काय आहे पुढे. या साईडला आमची रूम होती आणि पाठीमागेच असं व्ह्यू आहे. पाठीमागेच बीच आहे. म्हटलं आपण पोचलोय बघूया तिथे. इथे पण फोटोशूटसाठीच आहे. इथे थोडंसं एक्सप्लोर करूयात. अशा प्रकारे व्ह्यू आहे इथे. छान प्रकारे केलेलं आहे इथे. छान वाटतंय. पण आज रश नाही आहे. वीकडेज मुलं मोस्ट ऑफ. आणि इथून असं व्यवस्थित. आणि ही बोट बघून मला प्राऊड होतंय कारण की मी सुद्धा कोहलीच आहे आणि कोहल्यांची बोट आहे ही. सो बोट बघून मला प्राऊड फील होतंय. तुम्ही बघू शकता जाले टाकतानाच जे आहे स्टॅच्यू. खूप छान वाटतंय. बीचच्या जस्ट समोरच ठेवलेले बोट, कोल्यांची बोट. या साईडलाच पाठीमागे आमची रूम होती आणि रूमच्या जस्ट पाठीमागे असं मस्त व्ह्यू आहे. तर गाईज एक्सप्लोर करून झालेलं आहे आमचं सर्व श्रीवर्धन बीच. तर आता आम्ही इथून एक्झिट करतो. तर गाईज निघतो आम्ही महाबळेश्वरला श्रीवर्धन बीचवरून. गाडीत बसलो आता निघतोय. बघूयात आता इथून किती टाइम लागतंय आम्हाला. काहीतरी खाण्यासाठी पण थांबायचं आहे. नाश्ता करायचा आहे का आपल्याला.
आणि त्यानंतर जेवण. जेवण कुठे करायचं? महाबळेश्वरच्या जवळ आसपास की महाबळेश्वर मध्ये? कोल्हापूर. ठीक आहे, चालेल. चल आधी नाश्ता करण्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे. दाल तडकाच खातोय कालपासून. ठीक आहे, चल नाश्ता करण्यासाठी कुठेतरी थांबवते. श्रीवर्धनचं मार्केट आहे, बघू शकता तुम्ही. मार्केट आताच सुरू होते, लोक येतात आणि आम्ही निघतो इथून. तर जस्ट नाश्ता करून निघतो आता आम्ही इथून महाबळेश्वर साठी. काय नव्हतं रेस्टॉरंट? विचारे फॅमिली रेस्टॉरंट मधून हे पाठीमागे माझ्या जस्ट मालसा. मालसा काय तरी नाव आहे मालसा लोकेशन. इथून 40 किलोमीटर आहे महाबळेश्वर. तर आता बघूया अजून किती टाइम लागतो आम्हाला पोहोचायला. आधी कुठे जायचंय? प्रतापगड महाबळेश्वर. प्रतापगड बघूया. जर प्रतापगडला जास्त टाइम नसेल होणार तर आम्ही तिथे जाऊया. जर्नी कशी वाटली 2 दिवसाची आतापर्यंतची? बोल काहीतरी, कशी वाटली जर्नी तुला? मी नाही बताऊंगा ये बाते बता ही नहीं जाती तो नजर लगती है नहीं करी महसूस की जाती है ना बराबर है. महाबळेश्वरचा घाट. समोर आपल्याला प्रतापगड दिसतोय, बघूया तिथे जायला जमलं तर जाऊयात आता आपण. किल्ल्याची कडा दिसते इथून. तर गाईज समोर प्रतापगडची एंट्री आणि आम्ही प्रतापगडला चाललेलो आहे. आता प्रतापगड दिसतो का इथून? इथून किती टाइम लागतो आपल्याला जायला असं रोडनी? जवळच आहे दादा, 3-4-5 किलोमीटर आय थिंक.
बघूयात किती टाइम लागतो. तर गाईज आपण प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि इथे शिवकालीन एक खेडेगाव तयार करण्यात आलेलं आहे. तर ते आपण आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात कसं काय येते. इथे पाठीमागे माझ्या जस्ट आहे, तिथून आपण जाऊयात आणि बघूयात. अशी एंट्री आहे स्टार्टिंगला. समोर हत्ती आहे स्टॅच्यू आणि अशा प्रकारे बनवलेलं आहे. अजून पुढे जाऊन बघूयात आपण आतमध्ये काय काय बघायला मिळते आपल्याला. तर आतमध्ये एंटर केल्यानंतर इथे तिकीट काउंटर आहे. पर पर्सन 100 रुपीज फीज आहे. त्यानंतर आपल्याला आतमध्ये सोडण्यात येते. जाऊन आपण पुढे बघूयात कसं काय. खूप छान असे बनवलेले आहे. अशा प्रकारे बैलाचा स्टॅच्यू आहे. नाही रे तुम्ही माणसं आहेत. पूर्ण शिवकालीन खेडेगाव बनवण्यात आलेले आणि इथे एक बैलगाडी आहे. इथे धनगर दाखवण्यात आलेले आहे त्याच्या मेंढरांसोबत. एक कुत्रे आहे त्याचा. इकडे जाऊन बघूयात आपण काय. हे ओरिजिनल आहेत का रे झाड? हा रे ओरिजिनल झाड आहेत. पूर्ण जसं पेंडा वगैरे ठेवलेला आहे, पूर्ण जसं आहे असतं तसंच गावामध्ये तसंच करण्यात आलेलं आहे. इथे असं गाव आहे. इथे गोठ्यामध्ये गाई आणि वासरू दाखवण्यात आलेले आहे. स्टॅच्यू आहे पण असं वाटतंय की खरोखर रिअलमध्येच आहे. त्यानंतर इथे एक घर आहे. घरामध्ये एक लेडीज जातेवर काहीतरी दलताना दिसते आपल्याला इथे. आणि थोडंच आतमध्ये गेलं की इथे रूममध्ये एक लेडीज काहीतरी बनवते जेवण वगैरे. आणि तिथे जाल पेटवण्यात आलेले, तुम्हाला धूर दिसत असेल, धूर वगैरे दिसतंय. हा असा घर दाखवण्यात आलेला आहे आणि बाहेरच असे जाते वगैरे दलण्यासाठी. इथे याला काय बोलतात मला आता नक्की माहीत नाही आहे. हे अंगण चोपायला चोपणं वगैरे, हे बैलाला बांधण्यासाठी, हे नांगर वगैरे इथे बसायला झोपायला आहे. इथे कोंबडी कोंबडा दाखवण्यात आलेलं आहे स्टॅच्यूचं. ही एक झोपडी आहे, ते कुत्रा आहे. पूर्ण असा पूर्ण जो परिसर आहे पूर्ण इथे बनवण्यात आलेला आहे स्टॅच्यूने. आणि पूर्ण ओरिजिनल रिअलिस्टिक वाटतंय. छान छान वाटतंय. जर तुम्ही कधी महाबलेश्वरला याल प्रतापगडच्या इथे नक्की फेरी मारा. छान असं बनवलेलं आहे बघण्यासाठी. इथे सकाळी सकाळी उठल्यावर खेडेगडची लोकं कशी शेकोटी वगैरे पेटवतात तसं इथे दाखवण्यात आलेलं आहे जाल. इथे काही जण मुलं खेळतात, इथे आराम करतात, खेळताना दाखवलं. इथे कुंभार दाखवण्यात आलेला आहे जो मडकी घडवतोय आणि विकतोय वगैरे. ते इथे बनवताना त्याचं दाखवलेलं आहे स्टॅच्यू. आणि इथे वरती असं घोडा वगैरे दाखवलेला आहे. इथे एक झोपाला दाखवण्यात आलेलं आहे झोका घेण्यासाठी. आणि इथून खाली उतरूयात आपण, बघूयात काय काय इकडे काय बघायला मिळते. इथून इथे एक विहीर आहे, विहिरीतून पाणी आणताना असं दाखवलेलं आहे. इथे एक आई आणि तिच्या सोबत तिचा लहान बाल दाखवण्यात आलेलं आहे. हे लोहाराचं घर दाखवण्यात आलं आहे. लोहार काम दाखवण्यात आलेलं आहे शिवकालीन जे इथं ते करताना दिसतंय आपल्याला.
इथे विहिरीतून पाणी काढताना दाखवलंय आणि एक लेडीज आणि तिची मुलगी किंवा येते पाणी घेऊन. आणि इथे हे बनवताना दाखवण्यात आलेलं आहे टोपली वगैरे. आपण विहीर बघूयात, विहिरीमध्ये पाणी वगैरे आहे का कसं काय. विहिरीमध्ये पाणी सुद्धा दिसते आपल्याला. एक लेडीज पाणी काढताना दिसते. पाणी काढ, माझा मित्र आता पाणी काढतोय. या प्रकारे आधी पाणी काढत होते ते. आतमध्ये टाक ना आधी, आतमध्ये टाक ना, सोड ना. हा, आलं का पाणी? असं पाणी काढायचं. त्यांनी पण पहिल्यांदाच काढलं वाटतंय. हा, असं पाणी पहिल्यांदाच काढलंय. खूप छान प्रकारे बनवलंय रे, पण मस्त वाटतंय बघण्यासाठी. माझा मित्र गेलेला आहे घोड्यावर बसायला. असं वाडा दाखवण्यात आलेलं आहे, वाडा आणि बाहेर घोडा आहे. तर आता आतमध्ये जाऊन बघूयात काय आहे इकडे. इकडे आतमध्ये जाऊन बघूयात काय आहे. वाडा आहे का? वाडा दाखवण्यात आलेला आहे शिवकालीन. आणि हे जुनी भांडी पण आहेत काही. ते जुनी भांडी दिसतात. इथे बसलेत, इथे तुळशीची पूजा चालू आहे. वाडा पण छान प्रकारे दिसतोय. आपण इकडे आतमध्ये जाऊयात. अरे बापरे, किती भांड्यांचं कलेक्शन आहे. एवढे भांडे आहेत, तांब्या पितळेचे भांडे आहेत सर्व. अशी वरती पण दाखवण्यात आलेली आहेत. पाटलांचा वाडा, पाटलांचा वाडा ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे दाखवण्यात आलेला आहे इथे. पाटलांच्या वाड्यामध्ये झोका आहे, झोक्याची मजा घेतोय मी इथे. आणि एकदम रिअल आहे, बघू शकता तुम्ही, एकदम रिअल आहे. हुबेहूब पाटलांचा वाडा ना झोका मस्त करण्यात आलेले. आता सध्या आपण पाटलांच्या वाड्यामध्ये आहेत आणि छान प्रकारे इथे बनवलेलं आहे वाडा. मस्त वाटते, तुम्ही एकदा इथे नक्की येऊन जा. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप छान प्रकारे असे वाडा आहे. पाटलांच्या वाड्याच्या साईडलाच, लेफ्ट साईडला असे काही दाखवण्यात आलेले आहेत. इथे फोटो काढण्यासाठी केलेले आहे, इथे फोटो काढण्यासाठी केलेले आहे. आपण जाऊन फोटो काढू शकतो तिथे. हे प्रतापगडच आहे का? हे प्रतापगडच आहे ना? प्रतापगडच आहे ना? प्रतापगडच असं बनवण्यात आलेलं आहे इथे. खूप छान प्रकारे असे बनवण्यात आलेले इथे, तुम्ही बघू शकता. इथे पाठीमागे पण जे बनवले रूम आहेत ते पण छान असे वाटतात बघण्यासाठी. मागे आम्ही फोटोशूट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. मी चंद्रकोर लावलेली आहे, मी पण चंद्रकोर लावली. व्हिडिओमध्ये काही शूट नाही केलं, पण आम्ही इथे फोटो काढलेले आहेत. आता इथून बाहेर निघत बघत काय. इथूनच काय उतरलो आपण. तर आता इकडे जाऊन बघू आपण या साईडला काय ते. एवढंच आहे वाटतंय, एवढंच आहे. तिथे एक वरच्या पॉईंटला जाऊन बघू. इकडे काय नाही, इथून एक्झिटच आहे. तिथल्या एका वरच्या पॉईंटवर जाऊन बघू. तिथे सीडी आहे, तिथे मस्त बनवलंय ना. एकच नंबर म्हणजे मस्त बनवलंय, बघण्यासारखं आहे. हे काय, हे काय बनवतात? हे काय बनवतात? नाही लोहार नाही. अरे जे आपण बैलगाडीला बनवतो बघ, असता ते बनवत. लोहार किंवा काय बोलतो त्याला,
नाही वेगळंच काहीतरी नाही माहिती पण मस्त वाटते बघण्यासाठी छान आहे खूप छान सुताराचं घर दाखवण्यात आलेलं होतं तिथे ते आपण वरती चढले शिड्यांनी आणि असं दाखवण्यात आलेलं आहे. इथे एक मावला आहे तो इशारा करतोय समोरच्या दिशेने. हा मावला आहे आणि ते असं दाखवण्यात आलेलं आहे मावला ते त्या दिशेने बोट करतोय आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता प्रतापगड दिसतोय. मावल्याच्या जस्ट पाठीमागे प्रतापगड दिसतोय. आणि इकडे पूर्ण हे शिवकालीन जो विलेज आहे शिवकालीन जो गाव आहे तो बनवण्यात आलेला आहे. बैलगाडी मध्ये बसतोय माझी व्हिडिओ काढला. शेतावर चालू आहे बैलगाडीवर पण चल नाही झालं आता आता निघतोय आता मी इथून बघून झालेलं आता सगळं आमचं एक्सप्लोर केलंय खूप छान होता मस्त आहे. इथे पण एक बैल आहे आणि आता मी निघतो इथून मस्त होत. खूप छान आहे आतमध्ये बघण्यासारखं आहे. स्टार्टिंगला हे असं दाखवण्यात आलेलं आहे. कसा एक्सपिरियन्स होता तुझा आतमधला काय सांगशील. खूपच भारी होता आणि म्हणजे आम्हाला माहिती झाली का जुन्या काळात कसे लोक राहायची कसे गाव होते कसं घर वगैरे होते काम कसे करायचे त्यांचं राहणीमान म्हणजे आम्हाला तसं माहित तर नव्हतं आपण ते आम्हाला बघायला नव्हतो. पण छान बनवलंय छान रिकमेंड करेल सर्वांना की तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. तर आता आम्ही निघतोय आता महाबलेश्वरला जाण्यासाठी. इथे रूम वगैरे बघूयात रूम कुठे भेटते कसं काय आणि पुढचं बघूयात आता कसं काय प्लॅन आहे. आता 2 दिवसाचा स्टे आहे आमचा महाबलेश्वरमध्ये मग महाबलेश्वर एक्सप्लोअर करायचे 2 दिवस बघूयात आता कसं काय. तर काय आता मी निघतोय रूम बघतोय आता महाबलेश्वरमध्ये जाऊन आणि मग आजचा स्टे तिथेच आहे उद्याचा पण स्टे तिथेच असणार आहे आमचा. 2 दिवस आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत महाबलेश्वर तर बघूयात आता कसं काय. तर गाईज फायनली आम्ही महाबलेश्वरमध्ये पोहोचलो आहे रूम वगैरे घेतली आहे आणि आजच्या ब्लॉगला एंड करतोय. भेटत पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.